1 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ही शुद्ध फसवणूक आहे. मराठा आणि ओबीसी समाजात दुही निर्माण करून निवडणुका जिंकण्याचं मुख्यमंत्र्यांचं दिवा स्वप्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. 1 डिसेंबर ही तारीख आता फार लांब नाही, त्यामुळे किती जल्लोष होतो हे पाहूच असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला आहे.